सुशील कुमार शिंदेच्या विधानाने महाराष्ट्राचे राजकारण तापले, भाजपनं पराभूत होऊन ही ऑफर दिल्याचं यावेळी शिंदेंनी म्हटलं आहे. याबाबत बोलताना गिरीश महाजनांनी सूचक प्रतिक्रिया दिल्या. महाराष्ट्राचा मोठा राजकीय भूकंप होणार महाजनांचा दावा. त्यांना कोणी आमंत्रण दिलं किंवा ऑफर केली हे मला माहित नाही, आणि त्यामुळे अनेकांना असं वाटतंय की आता आपण भाजपमध्ये जावं, पण अजून अनेक दिग्गज नेते हे भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करतील. भाऊ सुशील कुमार शिंदे म्हणाले मला देखील भाजपची ऑफर होती. प्रणिती शिंदे सहित मी दोन वेळा जरी हरलो असलो तरी प्रणिती शिंदे आणि मला दोघांनाही भाजपमधून ऑफर होती असं त्यांनी दावा केलेला आहे. नाही तर त्यांना कोणी आमंत्रण दिलं किंवा ऑफर केली हे मला माहीत नाही, पण अनेक लोकांच्या मनामध्ये आता आहे, कारण त्यांना काँग्रेसचं भविष्य दिसत आहे, त्याच्या नेतृत्वाचं भविष्य दिसतं आहे, आणि त्यामुळे अनेकांना असं वाटतं की आता आपण भाजपमध्ये जावं. आपल्याला कल्पना आहे, मोदीजी नुसत्या देशात नाही तर जगमान्य नेते झालेले आहेत. देशातल्या जनतेचा कल आता भारतीय जनता पक्षाकडे, मोदीजींच्या नेतृत्वावर त्याचा विश्वास आहे, आणि म्हणून आता भविष्यच त्यांचं अंधकारमय. त्यामुळे अनेक लोकांना वाटतं आहे, मी गेल्या आठवड्यामध्ये सांगितलं की एक मोठा भूकंप होणार आहे, तो त्याच्या मागचं कारण शिंदेसाहेबने कारण माझं नेतं काही बोलणं झालेलं नाही, पण अजून अनेक दिग्गज नेते हे भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करतील आणि मोठा भूकंप राजकारणामध्ये या ठिकाणी निश्चित होईल. अभिनेते राहुल सोलापूरकर काल तुम्ही दिल्लीत होता.